गणेश, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सूर्योदय फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे. दर महिन्याला हा कार्यक्रम आपण घेत असतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशातील सुप्रसिद्ध गायिका, पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाताई पौडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ही मशीन्स हे आपण देत असतो. दगडूशेठच्या कार्यालयामध्ये या गरजूंची नोंदणी होत असते आणि त्याप्रमाणे आपण ही मशीन देत असतो. आत्तापर्यंत 4,500 मशीनचं, श्रवणयंत्राच्या मशीनचं वितरण हे आपण केलेलं आहे आणि आज 350 श्रवणयंत्राचं वाटप हे अनुराधाताईंच्या हस्ते या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि अजून 1100 गरजूंचं वाटप होणं बाकी आहे. पेंडन्सी आहे तेवढी आणि पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ही संपूर्ण जी पेंडन्सी आहे ही आपण पूर्णपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक ह्या गोष्टीचा लाभ घ्यायला येत आहेत. शाळांमधले अनेक विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातले विशेषतः आहेत. पुणे, संपूर्ण पुणे जिल्हा आहे, सोलापूर आहे, बीड आहे, सातारा, सांगली या सगळ्या भागातनं हे गरजू येत आहेत आणि त्यांचं जीवनमान उंचवावं, त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, त्यांचं आकलन वाढावं आणि एकंदरीतच एक चांगलं आनंददायी जीवन त्यांना जगता यावं याकरता दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा आशीर्वाद म्हणून सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने, अनुदाताईंच्या वतीने या श्रवणयंत्राचं वाटप हे आपण सातत्याने करतो आहोत आणि गरजूंना देखील लाभ मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आपल्या यशाचं परिणाम आहे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. जय गणेश. मी सतीश टंगसाळे, मी स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था पुणे इथं खजिनदार म्हणून काम करतो. हे बाकी आमचे कमिटी मेंबर आहेत, कामतकर मॅडम, विवेकानंद कुलकर्णी आणि जान काम आहेत. आम्ही भोर तालुक्यात काम करतो. भोर तालुक्यात पंचायत जी मुलं आहेत आम्ही निवडून रेकमेंड केली दगडूशेठ हलवाईकडे की ह्या मुलांना मशीनची आवश्यकता आहे आणि दगडूशेठ हलवाई ट्रस्टनं आमच्यावर विश्वास ठेवून आणि आमचे रेकमेंडेशन मान्य करून त्या मुलांना मशीन दिलेली आहेत. आत्ता यावेळेला 10 मशीन दिलीत, अजून 11 मशीन्स पुढच्या याच्यात देणार आहेत आणि त्या भोर तालुक्यात अजून 50 मुलं अशी आहेत की त्यांना ती मशीनची आवश्यकता आहे. मला असं वाटतं हा तिसरा चौथा कार्यक्रम आहे, कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही साधारण 250 मुलांना श्रवणयंत्र देतो आणि आधी अगदी सुरुवातीला 500 मुलं होती. त्याच्यानंतर पहिल्याच कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती 800 मुलांचं अपील आलं. आज मी म्हणजे इतक्या लोकांना देऊनसुद्धा आता अजूनही मला वाटतं 1300 मुलं अजून पेंडिंग आहेत, म्हणजे ते वाढतच जातं जसं जसं लोकांना कळतं. तर पुणेच नाही तर पुण्याच्या बाहेरून देखील बरीच मुलं आणि माणसं येतात आहेत इकडे या श्रवणयंत्रासाठी. तर ते स्प्रेड होतं आहे, म्हणजे मेसेज स्प्रेड होतो आहे. तर चांगली गोष्ट आहे की मुलांना योग्य वयामध्ये त्यांना श्रवणयंत्र मिळतं. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाउंडेशन यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील कर्णबधीर मुलांच्या शाळेतील 350 विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र याचे वाटप करण्यात आले आहे.